नमस्कार, मी धीरज डांडके, कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. शेतकऱ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन अॅग्रोविजन 2017 या राष्ट्रीय कृषी प्रदर्शन कार्यशाळा व परिसंवादाचे उद्घाटन नागपूरमध्ये 10 नोव्हेंबर 2017 रोजी भारताचे उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 4 वाजता होणार आहे. स्थानिक रेशीमबाग मैदानी ते 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2017 दरम्यान अॅग्रोविजन संस्थान, MM ऍक्टिव्ह, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल, पूर्ती उद्योग समूह व महाराष्ट्र उद्यमशीलता विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने 4 दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनीय सत्रामध्ये उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते महामार्ग व जहाज बांधणी मंत्री, केंद्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्री श्री नितीनजी गडकरी उपस्थित राहतील. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिर, महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री पांडुरंगजी फुंडकर, अर्थ व नियोजन मंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार, नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जा मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले अॅग्रोविजनचे हे 9वे वर्ष असून या संदर्भात माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी अॅग्रोविजनचे आयोजन सचिव श्री रवी बोरटकर, श्री रमेश मानकर, संयोजक श्री गिरीश गांधी, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर सी डी माई उपस्थित होते. या वर्षी अॅग्रोविजन मध्ये 450 पेक्षा जास्त स्टॉलचा समावेश राहणार आहे. यामध्ये गाय, शेळ्या, मेंढ्या यांच्या विविध वाणांचे प्रदर्शन असणारे एक पशुधन दालन अर्थात लाईव्ह स्टॉक पेव्हिलियन हे या कृषी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण राहणार आहे, अशी प्रदर्शनाची माहिती देताना श्री रवी बोरटकर यांनी सांगितले. तरी सर्व शेतकरी बंधूंनी या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कृषी प्रधान टीव्ही तर्फे करण्यात येत आहे. अभिनव नाईक व आरती पटेल सह अभिलाष गंगणे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नागपूर. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू इथे दरवर्षी पौर्णिमेला महाविष्णू यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमासह विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या महोत्सवा दरम्यान महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा दिवस रात्र प्रकाश झोतात खेळल्या जात असून स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी केलेली आहे. रवींद्र देशमुख, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, परभणी. आज अमरावती इथे जिल्हा परिषद सायन्स कोर मैदानावर काँग्रेसच्या 5वे जन आक्रोश संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, अमरावती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख सह पक्षातील आमदार व जिल्ह्यातील नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी भाजप सरकार सर्वांना भीक मागायला लावेल असा घनाघाती आरोप करत भाजप सरकारला उखळून फेकण्याची तयारी पक्षाच्या नेत्यासह कार्यकर्त्यांनी सुरू करावी असे आवाहन केले. तर जे सामान्य आहेत ते अजून सामान्य होऊन जातील आणि ज्यांच्या जवळ पैसे आहेत ते अजून श्रीमंत होऊन जातील. या शेतकऱ्यांविरोधी सरकारचा विरोध आपल्याला दर्शवावा लागेल आणि शेतकऱ्यांनो घाबरू नका. हा काँग्रेस पक्ष अशोकराव चव्हाण, विखे पाटील साहेब, मोहन प्रकाशजी हे सगळेजण तुमच्या पाठीशी आहेत. या ठिकाणी एवढंच बोलते आणि माझे जाऊन या जन आक्रोश संमेलनाला प्रचंड जनसमुदाय व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. श्रुतिका गावंडे सह अक्षय पुंडेकर, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती. अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर बाबुळगाव जवळ राखडने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेने जात असलेल्या मजुरांच्या अंगावर पलटी झाल्याने ट्रक मधील असलेल्या राखेच्या मलब्याखाली 7 मजूर दबल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर झाले. जखमीमध्ये 2 महिलांचा पण समावेश आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अकोला.
हार्ट प्रिवेंटिव, कार्डियोलॉजी एंड वेलनेस सेंटर। यहाँ पर एडवांस होम्योपैथी तथा एडवांस टेक्नोलॉजी जैसे 10 तरीकों से बाईपास सर्जरी और एंजियोप्लास्टी को टाला जा सकता है। संपूर्ण भारत में अपने आप में एक अनूठा हॉस्पिटल, हार्ट प्रिवेंटिव, कार्डियोलॉजी एंड वेलनेस सेंटर, एनसीसी ऑफिस के बाजू में, हाईवे नंबर 6, आलसी प्लॉट, अकोला, महाराष्ट्र। अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील वरुड एसटी बस स्थानकावर भरधाव वेगात असणारा मोटरसायकल स्वार हा अचानक बस मध्ये घुसला व त्याच्या डोक्याला पायाला मार लागला असून वरुड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले। प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचाराकरिता अमरावती येथे हलवण्यात आले। आकर प्रशासनाकडून वारंवार पोलीस प्रशासनाला अवैध वाहतुकीबाबत पत्रव्यवहार करूनही पोलीस प्रशासन बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर आळा घालू शकत नसल्यामुळे आज हा अपघात घडला अशी माहिती आगार व्यवस्थापक संदीप मळावी यांनी दिली। ऋषिकेश दुर्गे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, वरुड। पंढरपूर तालुक्यातील पकालपूर इथे आज अंगारकी चतुर्थी निमित्त 30 ते 40 हजार भाविकांनी दर्शन घेतले। नवनाथ खिल्लारे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, पंढरपूर। नागपूर इथे धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत ठोस आश्वासन न दिल्यामुळे यशवंत सिन्हा धनगर समाज नेते भारत सोनर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी भारत सोनर म्हणाले की अजून किती दिवस समाज बांधवाला गाजर दाखवणार आहे, समाजाची दिशाभूल करणार आहात। मुख्यमंत्री म्हणाले होते की वादा पक्का आहे, आम्हाला त्यांना सांगणे की वादा किया है तो वादा निभाना पडेगा, नाही तो 2019 में घर बैठना पडेगा, असे या प्रसंगी ते म्हणाले। अहवाल नाही दिला गेला तर पुढचं पाऊल कसं असणार आहे? नाही, आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की काल मुख्यमंत्री म्हणाले की वादा पक्का आहे, वादा पक्का आहे तो फिर निभा नाही क्यों रहे हो। आपल्या माध्यमातून सांगायचं की वादा पक्का आहे तो धनगर समाजला जो आश्वासन दिलंय ते पूर्ण करावं, नाही तर 2019 घरी बसवल्याशिवाय धनगर समाज बांधव राहणार नाही। आणि येणाऱ्या काळात डिसेंबर अखेरपर्यंत जर हा निर्णय जर शासनाने, या सरकारने, भाजप सरकारने जर मार्गी काढला नाही तर निश्चितपणे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आपल्या माध्यमातून देण्यात। तसेच सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन पण करण्यात आले। परंतु आरक्षण घ्यावेच लागेल आणि ते आम्ही मिळवणार अशा गगनभेदी गर्जना पण यावेळी समाज बांधवांनी केल्या। राहुल हाकाळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, बीड। नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील 100% आदिवासी गाव हे पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित असून स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदकडे वारंवार मागणी करून येथील आदिवासींना त्यांच्याकडे जागा असूनही पंतप्रधान आवास योजना तसेच इतर नागरिकांना शबरी आदिवासी योजनेचा लाभ मिळत नाही अशी खंत या गावाची महिला व पुरुषांनी व्यक्त केला आहे। तर ग्रामपंचायत सदस्य पद्माकर डेनकर यांनी शासनाकडे येथील आदिवासी बांधवांसाठी आम्ही अनेकदा योजनांची मागणी करून नियमाच्या आडकाठ्यात यांना आवास योजनेचा लाभ मिळत नाही हे खेदाची बाब आहे, असे आपले मत व्यक्त केले। आकाश गजबेसह दुर्गा प्रसाद पांडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, कोंढाळी। भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। यावर्षी अस्माणी, सुलतानी संकट उभे राहिले असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती। यावर्षी पावसाने दगा दिला, त्यातून शेतकरी कसाबसा सावरत असताना धान पीक वाचवायला लागला आहे। धान पीक वाचायला लागला असला तरी धान पिकावर तुडतुडे व अन्य संक्रमक किडीने आक्रमण केले असल्याने धानाच्या लोंबी भरल्या नाहीत, पीक खाली वाकले असून उभे धान पीक काळसर व पिळसर जळल्यासारखे झाले, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे। शेतातील धान पीक कापणीसाठी शेतकऱ्याजवळ पैसे नाही, मजुरी कुठून देणार असा प्रश्न त्यांच्याजवळ पडला असून या धानाला उग्रवास सुटला असल्याने धान कापणीनंतर जनावरे ते चारा म्हणून खाणार नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उभे धानाचे पीक जाळत सरकारचा निषेध केला। अजय मेश्राम, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, भंडारा, गोंदिया। आज वर्धा येथे भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। यावेळी हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला, आपल्या समस्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले। यावेळी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजित फाळके तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। गौरव सोमकुवर, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, कारंजा, घाडगे, वर्धा। राष्ट्रीय बंजारा मिशन अंतर्गत बंजारा समाजाचा मेळावा
दिनांक 5 रोजी औरंगाबाद इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र इथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय बंजारा मिशनचे अध्यक्ष देवराव राठोड तसेच कर्नाटका तेलंगणा दिल्ली आदी भागातील नागरिकांनी मोठा सहभाग नोंदविला. ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही औरंगाबाद. आता आपण पाहू शकता आपले चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे युट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.